ब्रेक नंतर बाप्पा मोरयामध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या प्रसिद्ध बाबू गेनू गणपती मंडळामध्ये अनेक भक्तगण हे राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येत असतात, त्यासोबतच विविध क्षेत्रातले दिग्गज देखील बाबू गेनू मंडळाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावताना दिसतात. काल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी बाबू गेनू मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपण पुण्यामध्ये नवसाचा गणपती म्हणजेच हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या गणपतीची आरती प्रसिद्ध मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाली. त्यांनाच विचारू या गणपतीबद्दलची महती काय आहे ते. सर, आज आपण या गणपतीची आत्ता आरती केली, नवसाचा गणपती म्हणून हा प्रसिद्ध पुण्यात आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो. मुळामध्ये जन्माने पुणेकर असल्यामुळे पुण्याचा गणेशोत्सव साधारणतः 3 वर्षाचा असल्यापासून वडिलांबरोबर पाहिला आहे. या मंडळाचं वैशिष्ट्य पूर्वीच्या काळाचं काही लोकांना आठवेल तर चौघड्यावरती लाइटिंग असणारा एकमेव गणपती म्हणून हा गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध होताच. नंतरच्या काळात बाळासाहेब मारण्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भव्य दिव्य असे आमचे नितीन देसाईंपासून सगळ्यांनी उभे केलेले सेट्स, याच्यामुळे तो प्रसिद्धीला आला. त्याचे जे मिरवणुकीतले शेवटचे सुद्धा जे काही विसर्जन मिरवणुकीचे रथ असतात त्यामुळेही आला. पण वैयक्तिक माझं असं मत आहे की पुण्यातल्या या काही वैशिष्ट्यपूर्ण अशा वेगळ्या मूर्ती आहेत की ज्या मूर्तींकडे बघितल्यावरच एक मनाला प्रचंड प्रसन्नता येते. आणि अभिनेते राहुल सोलापूरकर आणि उद्योगपती बालाजी राव यांच्या हस्ते बाबू गेनू मंडळाच्या गणपती बाप्पाची आरती पार पडली.